एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केल्यापासून गौप्यस्फोट खुलासे आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टींचा सिलसिला चांगलाच वाढलाय सत्ताधारी आणि विरोधकांच्या वादात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या दोन्ही बाजूंनी होत असलेल्या आरोपांमुळे राजकारणात अनेकदा खळबळ पण उडाली राज्यात दोन पक्ष म्हणा किंवा राजकारणातील दोन प्रस्थापित कुटुंब वर्षानुवर्षे चालत आलेले काही वाद जनतेपासून लपून नाहीत त्यामुळे अनेक वर्षांपासून चालू असलेल्या राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना या विळ्याभोपळ्याच्या भोपळ्याच्या वैराची पण नेहमीच चर्चा होते पण नारायण राणे यांचा भाजप प्रवेश आणि त्यातल्या त्यात त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला तेव्हापासून नारायण राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा हा संघर्ष अधिकच वाढला त्यामुळे बघा ना उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदारांनी केलेल्या खुलासाची सगळीकडे एकच चर्चा रंगली आणि खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारायण राणेंना झापलं होतं का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला पण हे सगळं प्रकरण नेमकं काय मोदींच्या इशाऱ्यामुळे खरंच नारायण राणेंचं मंत्रीपद धोक्यात होतं का मोदींनी नारायण राणेंना नेमकं का कशासाठी आणि खरंच कोणता इशारा दिला होता का ते या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी भाग्यश्री कोनार्डे आणि थोडक्यात मध्ये आपलं स्वागत आहे ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंबद्दल नुकताच एक खळबळजनक गौप्यस्फोट केला कणकवलीत नुकतंच नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार कार्यक्रम पार पडला यावेळी विनायक राऊतांनी दिल्ली दरबारी घडलेल्या काही आतल्या गोष्टी सगळ्यांसमोर खुलेआम जाहीर केल्या असं काही झालं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना थेट त्यांचं खातं काढून घेण्याचा इशारा दिला होता पण नेमका खुलासा काय केला ते आधी बघू केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे असलेल्या पीएनए अर्थात सचिवाने मंत्रालयाच्या माध्यमातून अनेकांना गंडे घातले पंतप्रधान मोदींना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी राणेंना थेट इशारा दिल्याचा खुलासा विनायक राऊतांनी केला राणेंच्या पीएचे कारनामे मोदींच्या कानावर गेले त्यामुळे त्यांनी राणेंना चांगलंच फैलावर घेत त्यांच्या सचिवाला काढून टाकण्याच्या सूचना दिल्या त्या पीएला आधी हाकला अन्यथा तुमचं मंत्रीपद काढून घेऊ अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंना सुनावला असल्याचा गौप्यस्फोट विनायक राऊतांनी केला विनायक राऊतांच्या दाव्यानंतर आता नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंनीही राऊतांवर आरोप केले विनायक राऊत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटण्यासाठी कधी केव्हा आणि कसे प्रयत्न करत आहेत हे मी सांगितलं तर त्यांचे उरलेले कपडेही राहणार नाही असा दावा नितेश राणेंनी केला एवढंच नाही तर विनायक राऊतांनी नरेंद्र मोदी नारायण राणे ही मोठी नावं घेऊ नयेत असा सल्लाही राऊतांना दिला नारायण राणे आणि शिवसेनेतील संघर्ष आपण अनेक वर्षांपासून बघतोय बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे वाद सुरूच आहे त्या दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊतांनी राणेंचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणेंचा पराभव करत सेनेकडून राणे कुटुंबियांना पहिला मोठा धक्का दिला होता त्यामुळे विनायक राऊत आणि राणे कुटुंबीयही अनेकदा एकमेकांवर टीका करताना आपापसात आप भिडताना दिसतात विनायक राऊतांनी खळबळजनक आरोप केले आणि नितेश राणेंनीही ते, ते फेटाळून लावले पण विनायक राऊतांनी केलेल्या आरोपात खरंच काही तथ्य आहे असं आपल्याला वाटतं का तुमचं उत्तर कमेंट करून नक्की सांगा